भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्रे कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी विश्ववृत्तीय कोरडी पानझडी वने विश्ववृत्तीय कोरडी पानझडी वनांनी भारतामधील सर्वात जास्त वनक्षेत्र व्यापलेलं आहे दुसरा प्रश्न आहे बघा हिमाचल प्रदेशातील डॅ डॅश हे देशातील पहिले आणि सर्वात उंच धरणे हिमाचल प्रदेशातील हे देशातील पहिले आणि सर्वात उंच धरण तर कोणते भाकरा धरण आहे लक्षात ठेवा भाकरा धरण हे सर्वात उंच धरण आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील राज्य आणि संघ राज्य प्रदेशांचे बारा भाषिक प्रदेशात वर्गीकरण केले जाते या संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची भारतामधील एकूण बघा बारीक बारा भाषिक प्रदेशात वर्गीकरण म्हणजे बारा भाषा आहेत त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची गोव्यामध्ये मराठीसुद्धा बोलली जाते बरोबर आहे उत्तराखंडात हिंदी केरळमध्ये मलेलियम आणि तमिळमध्ये उडीसा हे काय आपलं चुकीचं आहे तमिळमध्ये तमिळ भाषा बोलली जाते चार नंबरचा प्रश्न काय बघा कामेत शिखर खालीलपैकी कोणत्या हिमनदीच्या नजिके कोणतं शिखर कामेत शिखर चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला जर आपण भूगोल बारकाईने वाचला असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे गंगोत्री कोणत्या कामेत शिखर खालीलपैकी कोणत्या हिमनदीच्या नजिके तर गंगोत्री सातवा प्रश्न काय बघा नद्या आणि त्यांचे उगमस्थान संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे नद्या आणि त्यांची या संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तर बघा सिंधू सरोवर हे बरोबर आहे नर्मदाचा नदम उगम हा अमरकंटक या ठिकाणामधून होतो हे सुद्धा बरोबर आहे कृष्णा नदीचा महाबळेश्वर कावेरी नदीचं चुकलेलं आहे बघा कावेरी नदीचा या ठिकाणामधून उगम होत नाही तर कावेरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो कावेरी नदीचा उगम बघा पश्चिम घाट घाटामध्ये कर्नाटकमध्ये हिचा उगम होतो कावेरीचा कवरून बघा कावेरी आणि कवरून कर्नाटकमध्ये कोणत्या ठिकाणी होतो तर बघा कुर्ग कुरगु कोडगू जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी कावेरी नदीचा काय होतो उगम होतो तर जिज हिचं बघा जे काही नर्मदा खोऱ्याप्रमाणेच कावेरी नदीचा खोऱ्यात देशाचा पाचवा क्रमांक लागतो पाचव्या क्रमांकाचं कावेरी नदीचं खोरे आलं लक्षात हिची एकूण लांबी किती आहे सातशे पासष्ट लक्षात ठेवा सातशे पासष्ट किलोमीटर लांबीची कावेरी नदी आहे कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यामधून ही नदी वाहत असते तमिळनाडूमध्ये बघा बंगालच्या उपसागराला कावेरी नदी मिळते आणि कावेरी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ किती आहे सत्याऐंशी हजार नऊशे किती आहे सत्त्याऐंशी हजार नऊशे चौरस किलोमीटर तर बघा गोदावरीप्रमाणेच कावेरी नदी देखील दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे कावेरी नदीलासुद्धा दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं कर्नाटकमधील जो काही शिवसमुद्रम धबधबा आहे तो कर्नाटकमधील प्रसिद्ध धबधबा कावेरी नदीमुळे तयार झालेला आहे हिच्या प्रमुख उपनद्या कोणत्या कोणत्या कौन्ते आहेत उपनद्यावर प्रश्न हमखास म्हणजे शंभर टक्के छापला जातोच चा हेमावती त्याचबरोबर शिमसा लक्ष्मीतीर्थ भवानी लोकपावनी अर्कावती सुवर्णवती अमरावती इत्यादी बघा कावेरी नदीचे आहेत उपनद्या आहेत कावेरी नदीचं मुख्य वैशिष्ट्य काय भानगडे तर बघा इचं नव्वद टक्के जी काही ऊर्जा आहे म्हणजे पाण्याचा वापर जलसिंचन आणि विद्युत निर्मितीसाठी वापरलं जातं म्हणजे इचा उपयोग बघा नव्वद टक्के जलसिंचन म्हणजे शेतीसाठी आणि विद्युत निर्मितीसाठी कावेरी नदीच्या पाण्याचा उपयोग केला जातो तर मित्रांनो बघू शकता आपल्या मोबाईलमध्ये अकॅडमी ॲप्लिकेशन असं असेलच जर आपण अजून सुद्धा डाऊनलोड नसेल तर डाउनलोड करून घ्या आपले बघा दररोज अकरा वाजता त्याचबरोबर एक वाजता आणि तीन वाजता आपले मोफत क्लास असतात आपल्याला हा कोड यूज करून बघा पूर्णपणे क्लासेस बघता येऊ शकतात आपला कोडे एस एम बी दहा याची सुद्धा लिंक टाकलेली हेच क्लास मित्रांनो आता आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत परंतु ज्यावेळेस भरती चालू होईल तेव्हाच आपल्याला बघा कळन याची किंमत ज्याला आत्ता किंमत काढली ती लगेच डाउनलोड करा आणि लगेच लगेच जॉईन करा कारण की आपल्याला आत्ता अभ्यास आप करायचा आहे ज्यावेळेस बघा टायमाला वीर खोदून उपयोग होत नाही आत्ता जर आपण प्रयत्न केला तर पुढं आपल्याला जास्त त्रास घ्यायची गरज नाही कारण की त्यावेळेस आपल्या विहिरीला पाणी राहील म्हणजे आपल्या मेंदूमध्ये पूर्णपणे नॉलेज राहील कसे प्रश्न येतात काय त्यामुळे मित्रांनो लगेच लगे तुम्ही बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या क्लासची लिंक आहे लगेच लगे आणि तुम्हाला जर कोड मागितला तर एस एम बी टेन हा आपला कोड आहे हा कोड यूज करून तुम्ही फ्रीमध्ये क्लासेस बघू शकता कोविड एकोणीसला महामारी असल्याचं कोणत्या संस्थेने घोषित केलं तर आपल्याला माहित आहे डब्ल्यू ओ म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं जे काय कोविड एकोणीस ती महामारी असं घोषित केलं होतं चला पुढचा प्रश्न आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं होतं स्वामीनाथन आयोगाची जी काही शिफारस आहे ती लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं होतं ऑप्शन क्रमांक सी दिल्ली लक्षात ठेवा दिल्ली पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृती भांडे रंगवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जात असे सिंधू संस्कृतीमध्ये भांडे रंगवण्यासाठी तर कोणता होता रंग ऑप्शन क्रमांक डी लाल आणि काळा लक्षात ठेवा लाल आणि काळा रंगाचा वापर केला जात होता पुढचा प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोरांनी पश्चिम बंगालमध्ये सुगम संगीताचा कोणता प्रकार लोकप्रिय केला होता राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी रवींद्र संगीत कोणता रवींद्र संगीत बारा नंबरचा प्रश्न काय पंडित रविशंकर कोणत्या वाद्याचे किंवा संगीताचे प्रसिद्ध होते म्हणजे वादन करण्यासाठी प्रसिद्ध होते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी सतार लक्षात ठेवा सतार पुढचा प्रश्न आहे बघा तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधित संबंधित आहे तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आपल्याला माहिती आहे जत्रामध्ये कोण तमाशा असतो आपल्या जा, महाराष्ट्रामध्ये असतो पुढचा प्रश्न आहे खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोण होते तर खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक होते ऑप्शन क्रमांक ए खान अब्दुल गफार खान पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा महात्मा गांधीजींनी आपले आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये लिहिलं होतं तर इंग्रजी भाषेमध्ये ऑप्शन क्रमांक सी इंग्रजी महात्मा गांधीजींनी आपलं आत्मचरित्रही इंग्रजी भाषेमध्ये लिहिलं होतं पुढचा प्रश्न आहे नीतीशास्त्राचा उगम हा खालीलपैकी कोणत्या देशात झाला तर <सल> ग्रीस या देशामध्ये नीतीशास्त्राचा उगम झाला होता पुढचा प्रश्न आहे बघा गुरु नानक यांचं जन्मस्थळ कोणतं आहे गुरु नानक यांचं जन्मस्थळ कोणतं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी ननकाना साहेब चला पुढचा प्रश्न आहे बघा मानवाच्या नैतिक कृतीच्या आधार खालीलपैकी कोणते नाही आहेत तर राईट आन्सर बघा अनिच्छा ही काय बघा मानवाच्या कृतीचे आधार ही नाही अनिच्छा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याचं वर्णन भारताचे हुर हुरशाब्दामध्ये करण्यात आलेलं आहे तर कोणती नदी ऑप्शन क्रमांक सी दामोदर नदी कोणती दामोदर नदी पुढचा प्रश्न आहे बघा देशातील पहिला आधुनिक रेशीम व सर्व उद्योग ब्रिटिश भांडवलदारांनी इसवी सन अठराशे बत्तीसमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता तर कोलकात्यामधील हावडा या ठिकाणी उभारण्यात आला होता किंवा अठराशे बत्तीसमध्ये आलं लक्षात पुढचा प्रश्न बघा गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली होती काय प्रश्न आहे गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली होती ऑप्शन क्रमांक डी लोकमान्य टिळक यांनी पुढचा प्रश्न बघा गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए लुंबिनी नेपाळ या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता सव्वीस नंबरचा प्रश्न काय बघा कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी सुमारे किती किलोमीटर आहे कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी सुमारे किती किलोमीटर आहे तर सातशे वीस किलोमीटर आहे किती सातशे वीस किलोमीटर सत्तावीस नंबरचा प्रश्न काय आहे साल आणि सागवान वन वृक्ष सामान्यपणे खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात साल व सागवान वृक्ष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे मोसमी वने कोणत्या ठिकाणी मोसमी वने या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समितीच्या व आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय राज्य घटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला तर कोणत्या ऑप्शन क्रमांक सी स्वर्णसिंग समितीच्या मार्फत कोणत्या स्वर्ण समितीच्या मार्फत राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता था। पुढचा प्रश्न आहे बघा शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता येतात ऑप्शन क्रमांक बी ग्रंथ कोण आहे ग्रंथ साहेब बघा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे तीस नंबरचा प्रश्न काय खालीलपैकी कोणता विषय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोघांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो तर कोणता कोणता ऑप्शन क्रमांक सी मूलभूत हक्काचे संरक्षण लक्षात ठेवा मूलभूत हक्काचे संरक्षण